शेतकऱ्यांचे कैवारी होऊन गोरगरिबांचे दुःख आपलेसे करणारे, रस्ते आणि पुलांच्या माध्यमातून गावागावांची मनं जोडणारे, 24 तास जनतेच्या हिताचा विचार करणारे आणि वेळ आलीच तर पद प्रतिष्ठा विसरून जनतेसाठी रस्त्यावर उतरणारे एक आणि एकच नाव, भारतीय जनता पक्षाचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले. प्रत्येकाच्या मनात ज्यांनी स्थान मिळवलं असं एकच नाव, आमदार राजकुमार बडोले. मंगल 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 हो, मंगल 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 हो. पेशाने इंजिनियर पण समाजाशी बांधिलकी, म्हणूनच मतदार संघाला आपल्या शिक्षणाचा पुरेपूर फायदा करून देत अत्यावश्यक बांधकामांची मालिकाच त्यांनी राबवली. आपल्या मतदारसंघात त्यांनी विकास कामांचा असा काही झपाटा लावला की बघता बघता 4.5 वर्षात आपल्या मतदारसंघासाठी तब्बल 300 कोटींचा निधी खेचून आणला. विकासाचे स्वप्न ज्यांनी साकारले ते आमचे लाडके आमदार राजकुमार बडोले. लोक गाव दत्तक घेतात. राजकुमार बडोले स्वतःच एका गावाला दत्तक गेले आणि गावाची सेवा केली. बघता बघता तिथे विकासाची गंगा वाहू लागली. अर्जुनी मोरगाव येथील इंजोरी या गावाचा त्यांनी असा काही कायापलट केला की आज निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या गावात आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज, चावडी अशा सर्व सोयी सुविधांचे अक्षरशः नंदनवन बहरले आहे. गावामधून जो रोड जातो आहे त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होती आणि या गावाची आमची बऱ्याच दिवसाची मागणी होती, परंतु ती पूर्ण नाही झाली. आमच्या विभागाचे आमदार सन्माननीय इंजिनियर राजकुमारजी बडोले साहेब निवडून आल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांना घेऊन आपल्या गावच्या रोडची मागणी केली. ती मागणी साहेबांनी पहिल्या टप्प्यामध्येच पूर्ण केली आणि 10 लाखाचा निधी आमच्या इंजुरी गावाला दिला आणि तो रस्ता त्वरित पूर्णसुद्धा झालेला आहे. त्याचप्रमाणे माझा छोटासा गाव इंजोरी साहेबांनी दत्तक घेतला आणि या दत्तक गावाच्या आमच्या ज्या ज्या काही मागण्या होत्या त्या बऱ्याच प्रमाणे पूर्ण झालेल्या आहेत. काँग्रेसच्या काळात बांधकामांमध्ये झालेला गैरव्यवहार उघडकीस आणला आणि त्यानंतर स्वच्छ व्यवहाराची सूत्रे स्वतः जनतेनंच त्यांच्या हाती दिली. मग ते नवेगाव बांध, खोली गावातील रस्त्यावरील पुलाचं काम असो किंवा ताडगाव तिडका मार्गावरील 50 लाखांहून साकारलेला पूल असो, गावं जुळली, मन जुळली. डोंगरगाव रेंगेपार पुलाचं बांधकाम, नीलज गावाजवळील पुलाचं बांधकाम या 4.5 वर्षांमधील कामांचा केवळ एक ट्रेलर आहे. नव्या रस्त्यांसोबतच रस्त्यांचे रुंदीकरण आणि डांबरीकरण यावर आमदार राजकुमार बडोले यांनी जोर दिला. गोठणगाव केशोरी मार्गावरील डांबरीकरण व रुंदीकरण, अर्जुनी मोर बोडगाव आणि देवी सानगडी मार्गाचे डांबरीकरण व रुंदीकरण, केशोरी केळवद उमरपायली मार्गाचे डांबरीकरण, नवेगाव बांध, गोठणगाव आणि अर्जुनी मोर लाखांदूर या रहदारीच्या रस्त्यांचं डांबरीकरण व रुंदीकरण, केशोरी बायपास मार्गाच्या भूसंपादनाचं काम करून त्यांनी आणखी एक विकासाचा मार्ग मोकळा करून दिला. आमच्या खोली गावला नाल्यावर पुलिया होण्याकरिता आम्ही बरेचदा निवेदने दिली, माहिती दिली की आम्हाला अशा अशा प्रकारची अडचण आहे, परंतु आमची ती मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित राहिली, पूर्ण झाली नाही. जेव्हा माननीय राजकुमारजी बडोले आम्ही त्यांना आपली माहिती सांगितली तेव्हा त्यांच्या अथक प्रयत्नाने इथं पुलाचे काम मंजूर झाले, ते मंजूर होऊन पूर्ण झाले. बांधकाम विकासाच्या कामांवर विशेष भर देतानाच अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी इथं न्यायालय इमारत बांधकामासाठी त्यांनी 7 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. एवढंच नाही तर पवनी धाबे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या सुसज्ज इमारतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
चडक अर्जुनी इथं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीसाठी 7 कोटी आणि आपल्या मतदारसंघात नवीन तब्बल 53 ग्रामपंचायत भवन इमारतीचं बांधकाम बरंच काही सांगून जातं. या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र होतं, परंतु पुरेशी इमारत नसल्यामुळे रुग्णांचे खूप हाल होत होते. या क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमारजी बडोले यांच्या अथक परिश्रमाने या ठिकाणी भव्य वास्तूचं इमारतीचं निर्माण झालेलं आहे. आपण बघतात माझ्या मागे जे बांधकाम सुरू आहे, हे बांधकाम औद्योगिक प्रशिक्षण संस्था सडक अर्जुनीचं आहे. जवळपास 1992 पासून सडक अर्जुनी तालुका अस्तित्वात आल्यामुळे इथं जे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही भाड्याच्या इमारतीमध्ये होती आणि त्यामुळे अनेक ट्रेड शिकणाऱ्या इलेक्ट्रॉनिक असो इलेक्ट्रिक असो ह्या विद्यार्थ्यांना कमालीचा मनस्ताप सोसावा लागत होता. माननीय इंजिनियर आमदार राजकुमारजी बडोले यांच्या प्रयत्नानं प्रथमच ह्या ठिकाणी जवळपास 7 ते 8 करोड रुपयाची बिल्डिंग इमारत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत आपल्या दृष्टीपथास पडत आहे. ऐका ऐका मतदार जन, ध्यान देऊन राजकुमार बडोले साहेबान अभियंत्याची नोकरी सोडून लोकसेवेचा वसा घेऊन आले आमदार म्हणून निवडून. जी 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 हा रस्ते पूल आणि दवाखाने, शाळा पोलीस स्टेशनची कामे. रस्ते पूल आणि दवाखाने, शाळा पोलीस स्टेशनची कामे. वाचा फोडली शेतकरी प्रश्नांना. जी 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 हासे आहे बरं का आपले आमदार भाऊ, लक्षात घ्या. हेच सांगण्याचा प्रयत्न आहे बरं का बंधू आणि भगिनींनो. शेतकरी हा आपल्या देशाचा लाख मोलाचा दागिना आहे, त्यामुळं त्यांच्या नशिबी दुर्दैवी मरणाच्या ऐवजी आनंदी जगणंच आलं पाहिजे हा एकमेव विचार राजकुमार बडोले यांच्या मनात आहे. त्यामुळंच त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी पाणी पुरवठा व सिंचन प्रकल्पांवर जोर दिला. 55 कोटींच्या निधीतून साकारणारे झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे बांधकाम असो व 28 कोटींच्या निधीतून साकारणारे मौजा नवेगाव बांध पूरक पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम असो व परिसरातील तलावांचे सौंदर्यीकरण असो, प्रत्येक वेळी आमदार राजकुमार बडोले यांच्यातील सच्चा शेतकरी जमिनीवर राहून काम करताना आढळला. झाशीनगर उपसा सिंचन योजना ही 15 वर्षापासून चालू झालेली आहे, पण याचा काम काही कारणास्तव रगडलेला आहे. आम्ही नेहमी आमदार राजकुमारजी बडोले यांना नेहमी आम्ही सांगत होतो की हा काम बंद पडलेलं आहे, हा त्वरित चालू करा. आमदार राजकुमार बडोलेंनी यांनी खूप शासनाशी भांडले, पत्रव्यवहार केला, आंदोलने केली, तर ह्या रगडलेल्या कामाला सामोरं गती येईल अशी त्याने आम्हाला आश्वासन दिले आणि हे काम जोमाने सुरू आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, या भागातील लाडके खासदार नानाभाऊ पटोले यांच्यासह दिग्गज नेत्यांनी वेळोवेळी आमदार राजकुमार बडोले यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्वाचा गौरव केला. मला आनंद वाटतो राजकुमार बडोले यांच्यासारखा एक इंजिनियर व्यक्ती हे सभागृहामध्ये निवडून आले आणि आल्यानंतर पहिल्याच टर्म मध्ये राजकुमार बडोले हे सभागृहामध्ये अत्यंत ऍक्टिव्ह आमदार म्हणून आम्ही त्यांना बघितलं. राजकुमार बडोलेंनी आपल्या विभागाचे, शेतकऱ्यांचे, दलितांचे, शेतमजुरांचे, आदिवासींचे सातत्याने प्रश्न उचलले आणि आपण या ठिकाणी जर विधानसभेची कारवाई बघितली तर विधानसभेच्या कारवाईमध्ये आपल्या लक्षात येईल की भारतीय जनता पक्षाचे आमदार किती प्रश्न उचलतात आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार किती प्रश्न उचलतात. आज प्रश्न उचलण्यामध्ये 1 क्रमांकावर आमचे बडोले जी आहेत, एवढे चांगले प्रश्न त्या ठिकाणी. बडोले हे स्वतः इंजिनियर असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचाराची प्रकरण ज्यावेळेस मांडली त्यावेळेस ते इंजिनियर असल्यामुळे मंत्री त्यांना मूर्ख बनवू शकले नाहीत,
आणि शेवटी कारवाई करावी लागली आहे, कारण मंत्र्यांनी दिशाभूल करण्याचं उत्तर दिल्याबरोबर यांच्यातला इंजिनियर जागा व्हायचा आणि ते सांगायचे मी स्वतः इंजिनियर होतो, मी स्वतः काम केलेलं आहे, हे काम असं असं होते, हे असं असं झालेलं आहे, याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. असं वाटतं असा एक शिकला सवरला चांगला उमेदवार आपण निवडून दिल्यामुळे आज निश्चितपणे या ठिकाणी 5 वर्षात त्यांनी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षात असताना देखील 300 कोटी रुपयाच्या योजना या क्षेत्रामध्ये त्यांनी ओढून आणल्या आणि आता तर ते विरोधी पक्षाचे होते. आता लक्षात घ्या, आता विरोधी पक्षात आपल्याला बसायचं नाही, आता सत्ता पक्षामध्ये आपल्याला बसायचं आहे आणि एकदा सत्ता पक्षात गेलो तर किती मोठ्या प्रमाणात विकास आपला होईल हे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो आणि बडोलेजी आपलं कार्य असंच चालू द्या, आपण सगळे जनतेचे सेवक आहोत आणि जनतेची सेवा करणं एवढंच आपलं ध्येय आहे, या ध्येयानेच तुम्ही यापुढे काम करावं हीच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. जात पात धर्म वर्ग याच्या पलीकडे जाऊन माणूस आणि माणसाचा विकास बघणारे व्यक्तिमत्व म्हणून राजकुमार बडोले यांची ओळख निर्माण झाली आहे. प्रतापगड येथील महादेव पहाडीच्या विकासासाठी जेवढी त्यांची तळमळ आहे तेवढीच मतदारसंघातील मुस्लिम बांधवांच्या तीर्थस्थळांच्या विकासासाठी देखील आहे. म्हणूनच प्रतापगडची महादेव पहाडी आणि दर्गा या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी एकाच वेळी 1,40,00,000 रुपयांचा निधी आणला, तर दुसरीकडे तीर्थक्षेत्र बोंडगाव देवी येथील मा गंगा जमुना मंदिरासाठी भक्तनिवास बांधून दिला, तर मौजा सडक अर्जुनी येथील दुर्गा माता मंदिराचा जीर्णोद्धार करून दिला. हिंदू मुस्लिम बौद्ध असो व आणखी कोणी असो प्रत्येक वेळी राजकुमार बडोले यांनी भावनांचा आदर केला. जनजन मनमनात बोले आमचे नेते आमदार बडोले. पिछले 7-8 सालों के अंदर जिस तरीके से यहाँ पे जो कोशिश करके इस दरगाह शरीफ को हमने तीर्थ क्षेत्र के अंदर डाला है, इसमें स्थानीय आमदार का भी बहुत बड़ा योगदान है और खासदार साहब का भी योगदान है. तीर्थ क्षेत्र निधि अंतर्गत जो आमदार साहब ने जो दिया है उसके अंदर ये चावड़ी बनी है, ये कोटा वगैरह फिटिंग हुआ है, ये रेलिंग का काम वगैरह फिट हुआ है. यहाँ की व्यवस्था इस यहाँ के स्थानीय आमदार और स्थानीय जो खासदार है वो पूरी तरह से निभाते हैं, वो भी यहाँ आते हैं, उनकी भी श्रद्धा इस स्थान से है. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय राजकुमारजी बडोले यांच्या स्थानिक निधीतून आणि तीर्थक्षेत्र निधीतून त्यांच्या पाठपुराव्याने इथल्या महादेव पहाडीच्या डेव्हलपला सुरुवात झाली. इथली जी विद्युत सेवासुद्धा महादेव पहाडी वरपर्यंत नेली. 7,50,000 रुपयाचं पायऱ्या आणि रॅलिंगचं कामसुद्धा त्यांच्या सान्निध्यातून झालं. आमदार राजकुमारजी बडोले यांच्या सान्निध्यातून आमच्या प्रतापगडचं बरंच काही डेव्हलप झालेलं आहे. उपसा सिंचन योजना नवे गाव फिडर योजना, उपसा सिंचन योजना नवे गाव फिडर योजना. एवढंच नव बर का, बौद्ध युवक युवती परिचय मिळावा व गरिबांना चष्म्याचं वाटप व कोळी बांधवांना 10,00,000 रुपये मदत केली असा सर्व धर्म समभाव. वाचा फोडली शेतकरी प्रश्नांना जी 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 जी, वाचा फोडली शेतकरी प्रश्नांना जी 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 जी, वाचा फोडली. आपल्या भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी त्यांची कायम धडपड राहिली आहे. मौजा नवेगाव इथं 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक संजय नाथे यांचं करिअर मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर. मौजा अर्जुनी मोर इथं कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगारांसाठी 1 महिन्याचं प्रशिक्षण. यासोबतच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गौरव करून प्रोत्साहनही वाढवलं. नमस्कार, मैं हूं विवेक ओबरॉय और इलेक्शन आने वाले हैं. आप लोगों से एक ही निवेदन है, अपना वोट जरूर दें और अगर आपको लगता है कि बीजेपी के लिए वोट दे सकते हैं तो बहुत बढ़िया हो जाएगा. ये बहुत प्रोग्रेसिव पार्टी है और महाराष्ट्र के लिए एक बहुत खूबसूरत विजन लेकर आए हैं. मुझे लगता है कि हम अगर बेहतर महाराष्ट्र बेहतर भारत चाहते हैं तो भाजपा को जरूर वोट दीजिएगा. शाळा सुरक्षित आणि सुसज्ज असतील तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचाही उत्साह वाढेल हे जाणून विधानसभा क्षेत्रातील 17 प्राथमिक शाळांसाठी आवार भिंतींचं बांधकाम केलं. या व्यतिरिक्त अर्जुनी मोर व सडक अर्जुनी इथं
तालुका स्तरीय क्रीडा संकुल साकारून आपल्यातील अष्टपैलुत्वाची झलक दाखविली. सडक अर्जुनी इथं आदिवासी मुलांच्या वसतिगृहांचं बांधकाम असो वा ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरिता विधान भवनात पाठपुरावा करणं असो, आपल्याप्रमाणेच मतदारसंघातील प्रत्येकाला दर्जेदार आणि सोयी सुविधायुक्त शिक्षण मिळालं पाहिजे अशी जिद्द त्यांनी बाळगली आहे. आपल्या मतदारसंघातील रुग्णांचा विचार करून सुसज्ज रुग्णालय आणि आरोग्य योजना उपलब्ध करून दिल्या. जनता जनार्दन निरोगी राहील तरच गाव सुखी होईल याची आमदार बडोले यांना पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच सडक अर्जुनी इथं 5,25,00,000 रुपयांच्या निधीतून ग्रामीण रुग्णालयाची इमारत, होडशिवनी इथं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधी, अर्जुनी मोर इथं आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसाठी निधी, पवनी धाबे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधी, अर्जुनी मोरगाव इथं तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारतीसाठी निधी आणि इतर 4 गावांमध्ये निधी उपलब्ध करून दिला. जीवनदायी आरोग्य योजनेतून रुग्णांना पुरेपूर आर्थिक मदत व्हावी यासाठी धडपड केली. अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डेंग्यू सदृश्य रुग्णांची आस्थेने चौकशी केली. नवेगाव बांध येथील ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिरही आयोजित केलं. आणि वेळ आली तेव्हा नवेगाव बांध येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदाच्या मागणीसाठी ताला ठोको आंदोलनही केलं. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, 15 ऑक्टोबरची संधी ही आपल्या आयुष्यात परिवर्तन करण्याचा दिवस आहे. काँग्रेस मुक्त, राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा हा दिवस आहे. मी आपल्याला आवाहन करतो, या घोटाळेबाज सरकारला धडा शिकवण्यासाठी भयमुक्त, भूकमुक्त, भ्रष्टाचार मुक्त, विषमता मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपल्या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्या. कमळ चिन्हाची बटन दाबून एक सुजलाम सुफलाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्या आयुष्याचा 1 सेकंद द्या. आपल्या आयुष्याचा 1 सेकंद महाराष्ट्राच्या 11,80,00,000 लोकांच्या आयुष्यामध्ये अंधार दूर करत प्रकाशाचा सूर्य निर्माण करेल हा विश्वास मला आहे. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, मतदान केंद्रावर जा, पवित्र मतदान करा. सगळा काँग्रेस राष्ट्रवादीला या सत्तेतून बाहेर खेचण्याचा संकल्प करूया आणि 15 ऑक्टोबर हा काँग्रेस राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र दिन करूया, ही आपल्या सर्वांना मनापासून विनंती. आमदार राजकुमार बडोले यांच्या व्यासंगी, अभ्यासू आणि विकासाची तळमळ असलेल्या व्यक्तिमत्वानं समाजाशी कायमच नाळ जोडून ठेवली. सडक अर्जुनी इथं बौद्ध समाजाचा युवक युवती परिचय मिळावा. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आरोग्य शिबिर घेऊन गरजूंना 1100 चष्म्यांचं वाटप. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाचे 100 गावांमध्ये आयोजन केलं. विधानसभा क्षेत्रातील 100 गावांमध्ये समाज मंदिरांचं बांधकाम. अर्जुनी मोरगाव इथं कोहळी समाज भवन निर्मितीसाठी 10,00,000 निधी मंजूर केला. विशेष म्हणजे समाजातील महिलांमध्ये वाढत्या असुरक्षिततेचा विचार करून सिरेगाव बांध इथं महिला सशक्तीकरण मेळाव्याचं आयोजन केलं. अर्जुनी मोरगाव इथं महिला बचत गटासाठी उद्योग भवन इमारतीकरिता 120,00,000 निधी मंजूर केला आणि महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टीनं पाऊल टाकलं. धानाच्या हमीभाव वाढीसाठी कोहमारा इथं रस्ता रोको असो वा ग्रामीण भागातील अघोषित भारनियमन बंद करण्यासाठी आंदोलन असो,
जेव्हा जेव्हा जनतेने हाक दिली तेव्हा तेव्हा राजकुमार बडोले संपूर्ण ताकदीनिशी जनतेसोबत उभे राहिले. आपण विधानसभा बंद पाडली, आदरणीय देवेंद्र भाऊंच्या मार्गदर्शनाखाली दायस्वरपणाने चढलो, संघर्ष केला आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण धान खरेदी केंद्र सुरू केले, परंतु ते धानाचे पैसे हे सरकार अजूनही देऊ शकत नाही. इथं या ठिकाणी पोलीस स्टेशन पर्यंत आमच्या नामदेवची कागदपत्रांना जावं लागलं, लोकांना इतकं आंदोलन करावं लागलं. सरकार एकेकडे टीव्हीवर मोठ्या मोठ्या बातम्या दाखवते, ऍडव्हर्टाईज दाखवते, सरकारनं हे केलं, सरकारनं ते केलं, परंतु धानाचे पैसे देऊ शकत नाही असे भिकारी सरकार. या सरकारला तुम्ही परत निवडून द्याल का याचा तुम्ही विचार करा. अतिक्रमणाचे पट्टे नाना भाऊ आदरणीय नाना भाऊ त्याच्यासाठी जेलमध्ये गेले. आम्ही चार दिवस विधान गोंदियामध्ये कलेक्टरच्या पुढे आंदोलन केलं, अनेक वेळा आंदोलन केलं. ते अतिक्रमणाचे पट्टे आतापर्यंत आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांना, आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांना, आमच्या ओबीसी समाजाच्या लोकांना या सरकारनं दिली नाही आणि हे फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी सांगते. अशा सरकारला तुम्ही निवडून देणार का हा प्रश्न मी तुमच्या पुढे उभा करतो. वनहक्क जमीन पट्ट्यासाठी व कलपात्रई काली माटी कवलेवाडा झलकार गोदी येथील पुनर्वसनाच्या निधीसाठी आमरण उपोषण. शासनाच्या मार्फत ज्या गरीब लोकांना, आमचा जो जिल्हा असतो हा जिल्ह्यामध्ये फार गरीब लोक आहेत, शेतमजूर लोक आहेत, शेतकरी लोक आहेत, त्या लोकांची उपजीविका ही म्हणजे रेती गिट्टी माती या धंद्यावर चालून असते. तर या धंद्याला बंद करण्याचा एक षडयंत्र म्हणून शासनाने ते गवन खनिज बंद केलं, रॉयल्टी. आणि त्या रॉयल्टी बंद झाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांवरती, शेतमजुरावरती, ट्रॅक्टर मालकावरती उपासमारीची पाळी आली. आमच्या आमदार महोदयाने जे आम्हाला मार्गदर्शन केलं, आमचं नेतृत्व केलं, त्या माध्यमातून आमचे ज्या विधानसभेचे आणि जिल्ह्यातले जे प्रश्न सुटले रॉयल्टीच्या संदर्भामध्ये, ते आता आमचे शेतकरी, शेतमजूर आणि ठेकेदार लोक म्हणा किंवा आणखी मजदूर लोक म्हणा, हे सगळे लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये विधानसभेमध्ये त्यांच्या पाठीशी सगळे आमच्या संघटनात त्यांच्या पाठीशी उभे राहून आम्ही भरघोस मताने त्यांना निवडून देऊ. नरभक्षक वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी व मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी रस्ता रोको आंदोलन. कोहमारा येथील राष्ट्रीय मार्गावरील उड्डाण पुलाच्या स्थगितीसाठी साखळी उपोषण केलं. विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनात सभागृहातून बाहेर पडून धानाच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन केलं आणि सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. मुझे बताइए कोई किसान सुरक्षित है? कोई किसान इस सरकार पे भरोसा कर सकता है? कितनी बार किसानों के आंसू पोंछने के नाटक किए और हर संकट के समय एक पैकेज घोषित करने की फैशन हो गई है. भाई आपको कुछ मिलता है क्या? इतने पैकेज आते हैं, मिला है कुछ आपको? मिला है कुछ? ये जो पैकेज घोषित करते हैं ना और जो कुछ देते नहीं ना, अब उनको पैक कर करके भेजने का समय आ गया. मेरे साथ बोलिए भारत माता की. धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नानाभाऊ पटोले व इतर आमदारांसोबत धानाच्या पेंड्यांची होळी केली आणि व्यवस्थेला सळो की पळो करून सोडलं. हिंसेनं नाही, अहिंसेनं आम्ही या देशाला मजबूत करू शकतो असा संकल्प मांडणारा देशाचा पहिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हा महाराष्ट्र उभा व्हावा आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मोदींच्या विचाराचं सरकार यावं ही कल्पना, ही संकल्पना सगळ्या जनतेने आपल्या मनात बाळगून येणाऱ्या 15 ऑक्टोबरच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मोदीच्या विचाराचं सरकार बसवण्यासाठी या महाराष्ट्राला जो वारसा विकासाचा महानतेचा प्राप्त झालेला आहे त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी सगळ्या जनतेला माझं आव्हान आहे, विनंती आहे, नम्र विनंती आहे की येत्या 15 ऑक्टोबरला भारतीय जनता पार्टीच्या कमळ्या चिन्हाला मतदान करून आपला महाराष्ट्रही जसं छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात अशा या राज्याच्या बरोबरीनं नव्हे तर त्यांच्याही पुढे जावा असा संकल्प घेऊन कमळाच्या फुलाला 15 ऑक्टोबरला आपण सगळ्यांनी मतदान करावं अशी पुन्हा नम्र विनंती आपल्या सगळ्यांना.
झाशीनगर उपसा सिंचन योजनेतून नवेगाव बांध तलावात मार्च 2015 पर्यंत पाणी अडवून शेतीला पाणी पुरवायचं आहे. नरेगा योजनेतून शेतीच्या कामांसाठी प्रयत्न करायचे आहेत. वन व कृषी उत्पादनांवर आधारित लघु उद्योगांना चालना देऊन रोजगार निर्मिती करायची आहे. आदिवासी बहुल भागात मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनातून आर्थिकदृष्ट्या संपन्न करायचं आहे. क्षेत्रातील सर्व पर्यटन स्थळांचा विकास अजून व्हायचा आहे. लघु उद्योगांना 24 तास वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. होई ढीवर समाजाच्या विकासाकरिता मत्स्य व्यवसायाला चालना देण्याची गरज आहे. जर गावाचा विकास करायचा असेल तर विकासाचा विचार करून जो पक्ष विकासाकरता काम करणार आहे त्याच पक्षाला निवडून देणं हे जनतेच्या भविष्याच्या दृष्टीने हिताचं ठरेल. माझी आपल्याला विनंती आहे, आपण भारतीय जनता पार्टीला सहकार्य करा, भारतीय जनता पार्टीला विजयी करा. आपल्या गावाचं चित्र आम्ही निश्चितपणे बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. भारतीय जनता पक्षानं केंद्रात काँग्रेसला चारी मुंड्या चीत करून विकासाचा दोर हाती घेतलाच आहे. त्यामुळं त्याच्याही पलीकडे जाऊन विकास कामांचा सपाटा लावण्याची जिद्द आमदार राजकुमार बडोले यांनी बाळगली आहे. या जिद्दीला जनतेचं बळ मिळालं तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचे मार्गही खुले होतील असा आम्हाला विश्वास आहे. मतदार बंधू भगिनींनो नमस्कार. मागील 5 वर्ष तुम्ही आमच्यावर अत्यंत प्रेम केलंय. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि तुमची सर्व कामं करण्याचा सातत्यानं आम्ही प्रयत्न केला. अनेक कामं चांगली कामं झाली, काही कामं अजून बरीचशी करावयाची आहेत. परंतु तुम्ही आम्हाला जो प्रेम दिला असाच प्रेम पुढील 5 वर्षपर्यंत परत द्याल आणि भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान करून आम्हाला निवडून द्याल ही अपेक्षा करतोय. अभी तो नापी है मुट्ठी भर जमी मैंने, अभी पूरा आसमान बाकी है. अशी साद आमदार राजकुमार बडोले जनतेला घालत आहे. ते भाजपचे उमेदवार क्षेत्र त्यांचे अर्जुनी मोर आले निवडून आमदार. ते भाजपचे उमेदवार आणि आमदार म्हणून क्षेत्राकरिता 300 कोटी पेक्षा जास्त निधी खेचून आणला. झाली वर्ष विकासाची 4.5 जी 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 झाली वर्ष विकासाची 4.5 जी 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 जी